महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादितच्या कार्यक्रमांसाठी आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। मी डॉक्टर श्रीराम गीत। आज मुख्यतः 10वीनंतरच्या सायन्स शाखेतल्या विविध करिअर्सबद्दल बोलणार आहे। करिअरच्या संदर्भात माहिती घेणं, त्याचे चार्ट बघणं, कुठेतरी प्रवेश मिळतोय म्हणून तो प्रवेश घेणं, यापेक्षा तो का घ्यायचा, तो घेतल्यानंतर आपल्याला वाटचाल कशा स्वरूपात असू शकते आणि ती वाटचाल करत असताना अडचणी कोणकोणत्या येऊ शकतात, याच्याबद्दल मी येत्या 10 मिनिटात तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे, त्याचा जरूर विचार करा। सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर MSCIT चा कोर्स केला नसेल तर सुट्टीचा उपयोग करून घ्या, कारण 11वीची सुरुवात व्हायला आपल्या हातात अजून जवळजवळ 1.5 महिना आहे। हा झाला पहिला टप्पा। सायन्समधनं काय काय करता येतं, मार्क पडले म्हणून सायन्समध्ये कधीही जाण्याचा विचार करू नका। आपल्याला सायन्स आवडतं का, सायन्सवर प्रेम आहे का, आपल्या चौकसपणा आहे का आणि गणिताची भीती वाटत नाही ना, या 3 गोष्टींची तुम्हाला स्वतःशी खात्री करून घ्यायची आहे। या सगळ्या गोष्टी जर चांगल्या असतील तर 80% मार्क पडले का 95 पडले का 65 पडले, यापेक्षा या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत आणि त्याच्यातनं मी सायन्समध्ये जाऊ इच्छितो असं म्हणून प्रवेश घेतला तर यशाची शक्यता नक्की वाढते। सायन्समधनं ज्यांना डॉक्टर व्हायचंय, ज्यांना इंजिनियर व्हायचंय, ज्यांना आर्किटेक्ट व्हायचंय, ज्यांना फार्मसीला जायचंय, ज्यांना ॲग्रिकल्चर मध्ये जायचंय किंवा सायंटिस्ट बनायचंय, तेवढ्यांसाठीचाच रस्ता फक्त सायन्स आहे। अनेक पालकांची विद्यार्थ्यांची समजूत अशी असते की सायन्स घेऊन बघू, 11वी 12वी सायन्स करू, कुठेही जाता येतं, नाही जमलं सायन्स तर नंतर कुठेही जाऊ। ही समजूत पूर्णपणे चुकीची आहे। 12वीनंतर प्रवेश मिळणं हे खूप अवघड झालेलं आहे, नंतर कुठेही जाता येतं म्हणण्यापेक्षा कुठेही न जाण्याचा तो रस्ता सुरू होतो। ह्याच्याकरता आत्ता सांगितलेल्या डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, फार्मसी, ॲग्रिकल्चर आणि सायंटिस्ट बनण्यासाठी फक्त सायन्स आहे। याच्या जोडीला इंजिनियर बनत असताना आपल्याला 2 रस्ते असतात। डिप्लोमा इंजिनिअरिंगचा रस्ता घेऊन पहिल्यांदा 3 वर्षात डिप्लोमा, 10वीचे मार्क टिकवून जर आपण पूर्ण केला तर पुढच्या सेकंड इयरला आपल्याला ॲडमिशन मिळते आणि 3 वर्षात पदवी हातात येते। थोडक्यात 3 अधिक 3 का 2 अधिक 4, 2 अधिक 4 म्हणजे 12वी कंप्लीट करून पुढची 4 वर्ष पदवीची घ्यायची का 3 वर्ष डिप्लोमाची कंप्लीट करून पदवीची 3 वर्ष पूर्ण करायचं। या रस्त्याचा विचार करत असताना महत्त्वाचा मुद्दा, 11वी 12वीच्या क्लासेसचा खर्च तुमचा नक्की वाचतो। डिप्लोमाला क्लासेस नसतात, अभ्यास चांगल्या पद्धतीत तुम्ही पूर्ण करता आणि प्रॅक्टिकल्सवर भर असल्यामुळे आयुष्यात त्या प्रॅक्टिकलचा वापर नोकरी करताना, काम करताना तुम्हाला नक्की फायदा होऊ शकतो, त्याचा तुम्ही विचार करू शकता। मेडिकलला जायचं असेल तर मेडिकलच्या संदर्भात थोडक्यात सांगायचं झालं तर आपले कायमच उत्तम मार्क होते का, कायमच उत्तम मार्क याचा एक मी जरा वेगळा उल्लेख करतो। 5वीपासून इयत्ता 10वीपर्यंत सातत्याने आपल्याला जर 80%पेक्षा कमी मार्क असतील तर मेडिकलच्या संदर्भात जरा तुम्हाला शांतपणे विचार करण्याची गरज आहे। मेडिकलला जाण्याकरता गणित सोडू का असं अनेकांचा प्रश्न असतो, गणित सोडण्याचा तुम्ही विचार करू नका, गणित ठेवा। गणिताचा अभ्यास लिमिटेड करा, तो लिमिटेड करायचा। गणितात 60 मार्क जरी इयत्ता 12वीला आपल्याला मिळाले तरी चालतील, पण ते सोडण्याचा विचार कृपया करू नका, कारण मेडिकलच्या प्रवेश परीक्षेमध्ये फिजिक्सचे ज्या वेळेला प्रश्न आपल्याला उत्तरं द्यायचे असतात, सोडवायचे असतात, त्यावेळेला त्या गणिताचा नक्की उपयोग होतो। तेव्हा मेडिकल करता PCMB हे 4 विषय आणि 2 भाषा घेऊन आपल्याला सुरुवात करावी लागते। ज्यांना इंजिनिअरिंग करायचं आहे त्यांनी PCM आणि ज्योग्राफीसारखा सोपा विषय घेऊन सुरुवात केली तरी चालते, बायोलॉजी घेण्याची गरज राहत नाही। बायोलॉजी घेऊन इंजिनिअरिंग कंप्लीट केलं तर एक फायदा होऊ शकतो,
बायोमेडिकल इंजिनिअरिंग नावाची जी ब्रांच आहे किंवा फूड टेक्नॉलॉजी नावाची जी ब्रांच आहे त्याच्यामध्ये जाण्याकरता नंतर त्या गणिताचा बायोलॉजीचा उपयोग होऊ शकतो. फार्मसीचा रस्ता आहे तो 12वी PCM किंवा BCB कंप्लीट करून आपल्याला सुरुवात होऊ शकते. या रस्त्याने जात असताना आपल्याला 4 वर्षात फार्मसीची पदवी हातात मिळते. त्याच्याबद्दल आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये जास्त डिटेल्समध्ये पाहणार आहोत. ॲग्रिकल्चर करता PCMB हे 4ही विषय घेऊन जेव्हा आपण 12वी पूर्ण करतो तेव्हा महाराष्ट्रात असलेल्या मोठ्या संख्येने ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये प्रवेश मिळणं सोयीचं जातं. ती पदवी घेतल्यानंतर विविध पद्धतीच्या ॲग्रो मार्केटिंगमध्ये आपल्याला कामाचं स्वरूप मिळू शकतं. या सगळ्याची माहिती घेण्यासाठी माझी मुलांना एक विनंती आहे, पालकांना एक विनंती आहे की सायन्स घ्यायचं ठरलंय ते ठरल्यानंतर जे करावंसं वाटतंय त्या करावंसं वाटणाऱ्या पास झालेल्या एखाद्या विद्यार्थ्याला भेटा, त्याच्याकडनं माहिती घ्या, तो काय स्वरूपाचं काम करतो त्याची माहिती घ्या, त्या कामात त्याला आनंद मिळतो का त्याच्याबद्दलही चौकशी करा आणि मग तुमचा निर्णय तुम्ही नक्की पक्का करू शकता. आत्ता सांगितलं त्याच्याशिवाय चित्रकला ज्यांना आवडते मनापासून जमते, चित्रकलेच्या परीक्षा शाळेत असताना दिलेल्या आहेत, त्यांनी 12वी सायन्स गणित घेऊन कंप्लीट केलं आणि त्याच्यानंतर नाटा नावाची जी परीक्षा असते ती परीक्षा दिली तर आर्किटेक्चरसाठीचा आपला रस्ता सुरू होतो. 5 वर्षाचा कोर्स असतो. BArch हा कोर्स कंप्लीट केल्यावर अनेक पद्धतीची कामं करण्याकरता आपल्याला सुरुवात करता येते. या सगळ्याच्या शेवटी येतो सायंटिस्ट नावाचा प्रकार. सायंटिस्ट बनायचे तर अडचण अजिबात नाही. टक्केवारींची लिमिट सतत 70% टिकवा आणि पुढे जा अशा स्वरूपाची असते. 70% लिमिट टिकून पुढे जात असताना सर्व विषय आवडत असोत अथवा नसोत त्यांचा अभ्यास तुम्हाला करायलाच पाहिजे. तो अभ्यास नीट तुम्ही करत राहा. म्हणजे फिजिक्स आवडत नाही म्हणून मी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो किंवा केमिस्ट्री जास्त आवडते म्हणून मी त्याच्यावर मन लावून अभ्यास करतो, बायोलॉजी ठीक आहे वाटतं याच्याऐवजी PCMB 4ही विषयांचा अभ्यास करत आपण पुढे जातो. पहिल्यांदा BSc ते 12वीनंतर 3 वर्षात, त्याच्यानंतर मास्टर्स ते 2 वर्षात, त्याच्यानंतर MPhil. नवीन शिक्षण धोरणानुसार MPhil नावाचा टप्पा काढून टाकलेला आहे. 4 वर्षाची पदवी जर आपण घेतली तर डायरेक्ट PhD अशा पद्धतीत आत्ता जी मुलं 10वीत आहेत त्यांना वाटचाल करावी लागेल. या सगळ्या वाटचालीमध्ये MScIT नावाचा जो कोर्स आहे त्याचा खूप उपयोग होऊ शकतो. हे मी मुद्दामून एवढ्याकरता सांगतोय की अभ्यास करत असताना आपण लॅपटॉपचा जेव्हा वापर करतो त्याचा इफेक्टिव्ह वापर कसा करायचा, इफेक्टिव्ह सर्च कसा करायचा, विविध साईट्सना भेटी देऊन काम कसं करायचं, टायपिंगचा वेग कसा वाढवायचा, या सगळ्याकरता खूप छान उपयोग होऊ शकतो. या MScIT कोर्स तुम्ही शक्यतो डिसेंबरच्या आत आणि खरं तर आत्ता सुट्टी चालू असतानाच कंप्लीट करावात, त्याचं सर्टिफिकेट घ्यावत अशी माझी सगळ्यांना आग्रहाची विनंती राहील. सायन्समधनं सायन्सची आवड असली तर एक वेगळा रस्ता पूर्णपणे मास्टर्स नंतर जाता येतो, तो एन्व्हायरमेंटल सायन्सचा आहे. पर्यावरणाला खूप महत्त्व आहे आणि त्या पर्यावरणाच्या महत्त्वाच्या संदर्भात विविध क्षेत्रात काम करण्याकरता आपल्याला अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. तेव्हा सायन्समधनं सुरुवात करण्याकरता काय काय लागतं म्हणण्यापेक्षा सायन्सची आवड आहे का हे पहिल्यांदा नीट तपासून बघा. प्रश्न विचारत राहा, त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याकरता तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. क्लासेसमध्ये शिकवलं जातं ते चमच्याने भरवणं असतं, स्वतःच्या हाताने न सांडता खाणं म्हणजे सायन्समध्ये शिकणं असतं, हे माझं वाक्य पक्कं लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीत सुरुवात केली तर सायन्समध्ये यश मिळेल. त्यासाठी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा.